नमस्कार मित्रांनो, माझं नाव मनमत बिरादार. माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा. हा तर मित्रांनो, मी तुम्हाला आज नवीन विषय एक वेगळा घेऊन आलेलो आहे, ती म्हणजे डिजिटल फार्मिंग, डिजिटल शेती. तर तुम्हाला असं वाटत असेल की डिजिटल शेती आणि हे वेगळा विषय आहे, तर मित्रांनो होय, आज सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो डिजिटल फार्मिंग, आणि त्या विषयाबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की आज आता आपल्याकडे एक खेडेगाव आहे, खेडेगावामध्ये मोबाईल असतो का? तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, आता परिस्थिती अशी आहे, आपल्या शासनाने सुद्धा वेगवेगळ्या योजना करून ग्रामपंचायत सुद्धा आज डिजिटल केली आहे. आजही प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये आपल्याला कॉम्प्युटर दिसतो. आजही आपल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आणि आज आपल्या शेतकरी युवक मित्राकडेही आज मोबाईल आणि स्मार्टफोन झालेला आहे. त्याच्यामुळे मला वाटतंय की आज डिजिटल शेतीकडे आपल्याला हळूहळू आपल्याला हे जग जाणार आहे. तर मित्रांनो, इक्रिसॅट नावाची एक संस्था आहे. तर इक्रिसॅट काय करते की इक्रिसॅट वेगवेगळ्या देशांचा सर्वे करते आणि त्याच्यामध्ये शेतीच्या संदर्भातील जो वेगवेगळे विषय असतात की शेती पुढे कशी असायला पाहिजे, पुढे कशी करायला पाहिजे, शेतीच्या दिवस आता कसे पालटतील, या संदर्भात ती वेगवेगळे सर्वे करत असते. तर इक्रिसॅट नावाच्या संस्थेनं असा सर्वे केलेला आहे आणि त्यांनी त्याच्या रिपोर्टमध्ये असं सांगितलेलं आहे, त्यांच्या याच्यामध्ये रिपोर्टमध्ये, की याच्यानंतरची जी शेती राहणार आहे ती डिजिटल फार्मिंग राहणार आहे. मित्रांनो, तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आता. तर तुम्हाला आता पहिला मुद्दा मी सांगतो, त्यामध्ये GPS आणि सॅटेलाइट हे दोन असे गोष्टी आहेत ज्यामध्ये ही आपली जी डिजिटल शेती आहे ती आपल्याला खूप सोपी होईल. डिजिटल शेती म्हणजे तुम्हाला सांगतो सॅटेलाइट मध्ये काय होतं की आपल्या जो शेताचा नकाशा आहे, आपल्या शेताचा पूर्ण नकाशा त्या सॅटेलाइट मध्ये तुमचा सेव्ह असतो. तर त्यामध्ये सॅटेलाइट मध्ये सेव्ह असताना त्या शेतीमध्ये आपण कुठले पीक घेतो, आपल्या शेतीमध्ये कुठले वेगवेगळे रोग येतात, त्याच्यासोबत आपल्या शेतीच्या जमिनीमध्ये जे मॉइश्चर आहे, जे ओलाव आहे तो किती आहे, ह्या संदर्भातली सर्व माहिती आपल्याला तिथे मिळते. हा माझा. तर मित्रांनो, दुसरा मुद्दा माझा आहे प्रिसिजन अॅग्रिकल्चर. आता प्रिसिजन अॅग्रिकल्चर म्हणजे काय? तर एक्झॅक्ट शेती, म्हणजे एक्झॅक्ट म्हणजे करेक्ट शेती. तर करेक्ट शेती म्हणजे की एक्झॅक्ट शेती. तर त्यामध्ये होतं असं की तुम्हाला सांगतो, आपल्या शेतामध्ये समजा आपल्या पिकावर रोग आला, तर पिकावर रोग आल्यानंतर आपण काय करू की त्याच्यामध्ये आपण आपल्या जे शेतीचं चित्र जे आहे ते सॅटेलाइटला पाठवतो आणि आपल्या शेतीमध्ये आपल्या पिकावरती जो रोग आलेला आहे त्या रोगाचा निदान करण्यासाठी आपण त्याला चित्र पाठवतो सॅटेलाइट. आणि सॅटेलाइट काय करतं की तुमच्या शेतामधल्या ज्या वेगवेगळ्या ट्रॅक्टर असतील त्यांना आपण ते तिकडे पाठवतो, इलेक्ट्रिक ट्रॅक्टर. तर तिसरा मुद्दा मित्रांनो माझा असा आहे की फोरकास्ट इन वेदर. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या शेतीमध्ये सगळ्यात मोठा जो आज प्रॉब्लेम आहे तो मोठा आहे की दुष्काळाचा प्रश्न. म्हणजे शेतामध्ये जर पाणी नसेल तर शेती कशी करायची? तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, यामध्ये सुद्धा आता खूप मोठे संशोधन झालेलं आहे या डिजिटल फार्मिंगमध्ये. तर काय झालेलं आहे की वेदर मध्ये फोरकास्ट करत असताना, म्हणजे आपल्याला या वर्षीचा पाऊस किती राहील किंवा साधारणतः 3-4 दिवसामध्ये येणाऱ्या की पाऊस किती पडेल, त्यावरच किती म्हणजे तुम्हाला थंडी राहील, त्याच्यामध्ये किती तुम्हाला गर्मी राहील, या संदर्भामध्ये सगळा डेटा आपल्याला या डिजिटल फार्मिंग मधून मिळणार आहे. जो सॅटेलाइट आपल्या इथे बसवलेला आहे, तर तो डेटा पूर्ण आपल्या शेतासंदर्भातला तिथे माहिती देतो आपल्याला. आणि माझा आता पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, फोरकास्ट ऑफ मार्केट प्राइसेस. फोरकास्ट ऑफ मार्केट प्राइसेस म्हणजे तुम्हाला सांगतो, आपल्या शेतीमध्ये जे आपण उत्पन्न तयार करणार आहे त्याच्या जे उत्पन्नाच्या संदर्भातील ज्या किमती असतील, समजा आपल्या शेतामध्ये आपण एखादं द्राक्षे केली, आपल्या शेतामध्ये आपण ज्वारी केली, आपल्या शेतामध्ये अजून एखादं पीक घेतलं, तर त्याची जी किंमत राहणार आहे ती सुद्धा आपल्याला ठरवताना आपल्याला या डिजिटल फार्मिंगचा फायदा होणार आहे. तुम्हाला सांगतो मित्रांनो, महत्वाचा विषय इथे आपल्याला जे घेणार आहे डिजिटल शेती करत असताना, तो म्हणजे व्हॅल्यू चेन. सगळ्यात महत्वाचं लिंकेजेस जे आहे शेतीमध्ये, आज लिंकेजेसचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला सांगतो की सुरुवाती आपण जेव्हा पेरणी करतो त्यापासून काढणीपर्यंत जे सगळ्याचे लिंकेजेस आहेत, मार्केटचे लिंकेजेस म्हणा किंवा आपल्या शेतीचे इनपुट्स आपण देतो त्यामध्ये लिंकेजेस, त्या सगळ्यांचा मोठा आज प्रॉब्लेम आहे. त्यामध्ये एकमेकामध्ये त्यामध्ये लिंकेज नाही, तर तो नेमका प्रॉब्लेम डिजिटल फार्मिंगमध्ये आपल्याला सोडवता येणार आहे. सध्या भारतामध्ये वेगवेगळ्या स्टार्टअप या ऍग्रिकल्चर डिजिटायझेशनमध्ये खूप मोठ्या स्टार्टअप चालू झालेल्या आहेत, मोठमोठ्या कंपन्या यामध्ये आलेल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या माध्यमातून, या डिजिटायझेशनच्या माध्यमातून शेतकऱ्याला वेगवेगळी माहिती पुरवत आहेत.
यासोबतच त्या कंपन्यांच्या जी माहिती आहे ती शेतकऱ्यांपर्यंत आजही पोहोचते मोबाईलच्या द्वारे, वेगवेगळे व्हिडिओ त्यामध्ये करतायत आणि ती व्हिडिओद्वारे सुद्धा शेतीची माहिती शेतकऱ्यांना आज मिळत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मला माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला यासंदर्भात अजून कुठले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा.